आधीपासूनच असं आहे, म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस, पण त्यांच्या डोक्यात ना सतत केसेसचा विचार चालू असतो. विक्रम तुला सोडून गेलाय असं समज तू कशापैकी करून घेतेस? ते तुला तसं काही बोलला का? हे बघ आता तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे बी तू काय मला सांगायला तयार नाहीस. तो बोलला का तुला काही तसं? माझ्या मनस्थितीचा विचार तुम्ही कधी केलात? वर्गात मित्र मला हसायचे, अपमानित करायचे मला. तुझ्या बापावर खुनाचा आरोप आहे. नमस्कार मामनजी, मी माझी ओळख करून देते. तू सांगतोयस की मी सांगू? पुरतारुतणारी क्रम तू घराचा सत्यानाश होणार. ताट मानेन चालणाऱ्या भाषेचा कपाळाचा मोक्ष होणार. लय माजली होती भाषा. माझ्या शेपटावर पाय देणाऱ्याला मी सोडत नाही. विक्रमच्या बायकोला खेचून आणलं का नाही कृतिका? माझी गुणाची बाय. एक फोन केला तस रागाने फणा काढला फास. नागिन हाय ती, जहरीली नागिन. भाषाला चावली तर पाणी पण मागणार नाही भाषा. आणि विक्रमला तर ती कटपुतली सारखी नाचवल, कटपुतली सारखी. आता भोगा म्हणवल्या का हो आपल्या कर्माची फळ. उद्ध्वस्त होईल तुझा संसार भाषा. पारसा तळाला पोचवणार तुम्हासनी मी. सरळ नाही मरणार, हळूहळू मरणार. वेदनेनं कळकळत जगाल, मरणाची भीक मागत जगाल. आणि जगता जगता क्षणाक्षणाला मराल. तानाजी म्हणत्यात मला, तानाजी. लाख नालायक माणसं मेली तेव्हा हलकट नीच तानाजीचा जन्म झाला. कोणाला पण सोडणार नाही रे. सगळ्याला संपवणार, एका एकाला संपवणार. मला वाटतं मी कोण आहे, माझं काय स्थान आहे, विक्रमवर माझा काय अधिकार आहे हे वेगळं सांगायची गरज नसावी, राईट? विक्रम, सगळे गप्प का झालेत रे?
काय खंडगळे साहेब? ए तू शांतराणी निघ इथून. आवाज का चढवतोयस बाबा? आवाज चढवण्या इतकी पत आहे का तुझी? आणि निघ कोणाला म्हणतोयस? खंडागळे साहेब, वाया गेला बरं का तुमचा मुलगा? विक्कीला साधे मॅनर्स नाही शिकवले तुम्ही? मॅनर्स? मॅनर्स काय चाटायचे? गोळी चालवायला शिकवली मी त्याला. कोण गोळी चालवणार? हा अरे कलेजा लागतो गोळी चालवायला. आता भाषा सारख्या मूर्ख मुलीला भुरळ घालायला म्हणे तानाजीची गोळी खांद्यावर घेतली. तो एक अपघात होता भाषा. एरवी या भेकड माणसाची एवढी हिंमत नाही. तू फार जास्त बोलतेस कृतिका, ह्याचे परिणाम चांगले होणार नाही. रूढींचे कुंपण. आता भाषा सारख्या मूर्ख मुलीला भुरळ घालायला म्हणे तानाजीची गोळी खांद्यावर घेतली. तो एक अपघात होता भाषा. एरवी या भेकड माणसाची एवढी हिंमत नाही. तू फार जास्त बोलतेस कृतिका, ह्याचे परिणाम चांगले होणार नाही. परिणामांची भीती या मुलीला दाखव, मला नाही. खेचत नाही ना मी तुला? करायचा तमाशा? एक मिनिट, फार बोलताय हा आपण. गप ग हे. भाषा नाव आहे माझ. भाषा. बरीच माहिती आहे तुला माझ्याबद्दल, पण जरा कमी आहे. आधी पूर्ण माहिती मिळवून घे आणि मग काय ते बोल. मला बोलण्याची गरज नाहीये भाषा, कारण मी न बोलताच काम करते. मला नवल वाटत तुझं का तू अशा नालायक आणि खोटारड्या माणसावर विश्वास ठेवलास? तोंड सांभाळून. माझ्याच घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालेला मला अजिबात चालणार. कोण हा? याची पहिली बायको मी आहे. तू ओळखत नाही ना, किंवा विक्रम स्वतःला ओळखत नाही, त्याच्यापेक्षा जास्त मी ओळखते. ओळखणारी बायको आपल्या नवऱ्याला असं वाऱ्यावर सोडत नाही. सावली सारखी पाठीशी उभी राहत. आणि खबरदार खबरदार, आता जर तोंडातून एक शब्दही काढला असत. तू समजतेस तितकं असभ्य माणसांचं घर नाही आहे. तारतम्य आणि भान ठेवून बोलायचं असेल तरच बोल, नाहीतर एरवी तुझ्यासारख्या स्त्रीशी कसं बोलायचं मला चांगलं माहिती. हा काय प्रकार आहे विक्रम? विक्रम माझ्याकडे बघ आणि स्पष्ट सांग, ही तुझी बायको असल्याचा दावा करते, याचा अर्थ काय आहे विक्रम? गप्प राहून उत्तरं मिळणार नाहीयेत विक्रम, आणि ही उत्तरही तुलाच द्यावी लागणार आहे. भाषा तो बोलणार नाही, कारण त्याच्यात इतकी ताकद आणि हिंमत नाहीये. यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तर जीव घेईन मी तुझा. विक्रम बोल, जुंबासारखा उभा राहू नकोस, बोल. बाबा
तुम्ही तरी काहीतरी बोला. आजपर्यंत तुम्हीच मला आधार दिला होता, धीर दिला होता. मग तुम्ही गप्प का बाबा? तुम्ही तरी बोला. विक्रम अरे तोंड उघड, अरे बोल काहीतरी. असं गप्पा पासून तुझी सुटका नाही होणार आहे याच्यात. अरे बोल विक्रम, ही तुझी बायको आहे, ही तुझी बायको आहे तर मी कोण आहे तुझी? कोण आहे मी तुझी? कोण आहे बोल विक्रम, कोण आहे मी तुझी? तू अशी अस्वस्थपणे फेऱ्या मारायला लागली ना की माझ्या पोटात गोळा उठतो. आता कसला विचार करतेस तू ह्या? आता रागाने बघण्यालायक की मी विचारलंय का तुला? आणि हे असं अस्वस्थ फिरून विचार करून परिस्थिती बदलणार आहे का माधुरी? का म्हणजे मी काही विचार करायचाच नाही का? करूया ना विचार, करूया. पण त्याने काही फरक पडणार आहे का? आपल्या बोलण्याला कोणी किंमत देतं? खरंय तुमचं, आपल्याला तीन मुलं आहेत पण तरी सुद्धा आपण एकटेच आहोत. खर तर आपण प्रकाशची आशाच सोडली होती, पण प्रकाश आला. आला तर काय, ही तरा अजिबात बदललेला नाहीये तो, आणि अजिबात वाईट वागत नाहीये. नाही, मी सुद्धा आधी प्रकाशला खूप बोलायचो, पण आता त्याच्यात कमालीचा फरक पडलेला आहे माधुरी. फार जबाबदारीने वागतोय तो. आणि मला एक गोष्ट आवडते, ती म्हणजे ही की आपल्या बायकोत व्यंग असताना सुद्धा तो तिच्या भावनांची कदर करतो, तिला जपतो. फार मोठं काम करतो प्रकाश. म्हणून तिला भैरवीला जरा सुद्धा जाणीव होऊ देत नाही की तिच्या वागण्याचा बोलण्याचा त्याला त्रास होतोय. खरं आहे तुमचं. खरं सांगू तुम्हाला, मलाही भैरवी खरंच खूप आवडते, पण ती ना कधी कधी अचानक चिडते, रागावते, संतापते, आणि मग मला खूप भीती वाटते हो. नाही म्हणजे मला कल्पना आहे तिला हा आजार आहे, पण आता मी तरी काय करू? मला सुद्धा असं वाटतं ना की आपल्या सुनेने घरातली थोडीफार जबाबदारी सांभाळावी. आता मी एकटी तरी किती वर्ष तेच करत राहू? खरं तर भैरवीची आई मध्ये कडमडली नसती ना तर सगळं अगदी सुरळीत पार पडलं असतं बघा. आता काय होणार ते देवच जाणे. पूर्वी फक्त मैत्री आणि भाषाची काळजी होती, आता त्यात भैरवीची भर. साहेब चहा आणलाय. बराच वेळ झाला तुम्ही चहा मागितला नाही, मग विचार केला की ठेव ठेव. एक कप चहा पाजणार आणि किटली वर बोलणार? मुकाट्यानं काम करणार कधी शिकणार तू? हॅलो, टी थ्री बोलतोय. रूढींचे कुंपणा. साहेब चहा आणलाय. बराच वेळ झाला तुम्ही चहा मागितला नाही, मग विचार केला की ठेव ठेव. एक कप चहा पाजणार आणि किटली वर बोलणार? मुकाट्यानं काम करणार कधी शिकणार तू? हॅलो, टी थ्री बोलतोय.
दिग्या साहेब नमस्कार. कसा आहेस तू? नाही माझं एकदम व्यवस्थित चाललंय. माझ देऊ का साहेबांना फोन? निकचल बाबा काय म्हणताय? तब्येती बऱ्या आहेत? अरे तब्येती बऱ्याच बऱ्या आहेत रे आमच्या. जरा काय कुठे स्थिरावायला लागलं ना की काहीतरी नवीन घडत. ते जुनं व्हायच्या आत परत काहीतरी नवीन घडत. नियतीच रहाटगाडग गतिमान आहे हे आपल्या घरी घडणाऱ्या घटनांवर न सहज कळत. काय आता काय झालं नवीन? तुझा हा प्रश्न अपेक्षितच होता. काय जीवात जीव असेपर्यंत काही नाती आम्हाला तोडताच येणार नाहीत. आणि आम्ही मेल्याशिवाय तुला त्याचं महत्व पटणार नाही. काय बाबा का वाकड्यात बोलताय? तुझाच बाप ना मी. सरळ बोलायला मला येतंय कुठे? असो, म्हणूनच लगेच तुला काही कळवलं नाही. जरा उशिराच कळवतं. कारण जे घडलं त्याच्यात तुला फारसा इंटरेस्ट नाहीये. पण ऐक, अंजली परत आली आहे. काय? हो, म्हणजे अमरची बायको अंजली घरी परत आली. म्हणजे आलेली स्त्री अंजलीच आहे इतपत विश्वास ठेवण्या इतपत तिच्याकडे पुरावा आहे. कारण अंजलीचं रूप आता पालटलंय. बाबा प्लीज मला काही कळेल असं सांगाल. अरे हाडाचा वकील तू, क्रिमिनल केसेस लढतोस, तुला इतकं कळत नाही? अंजली प्लास्टिक सर्जरी करून परत आली आहे. काय सांगताय काय बाबा तुम्ही? ती अंजलीच आहे ना? अरे त्याच्यावर विश्वास तर ठेवावाच लागेल. लग्न झाल्यापासूनच्या प्रत्येक घटना तिला पाठ आहेत. अगदी अमर बरोबर घालवलेले खासगी क्षण सुद्धा. अरे आहे ह्याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. कारण लग्न झाल्यापासूनच्या सगळ्या घटना तिला तोंडपाठ आहेत. अगदी अमर बरोबर घालवलेले क्षण सुद्धा. अरे अमर स्वतः चकित झाला. इतकी डिटेल माहिती आहे त्या मुलीजवळ. बाबा जरा सांभाळ. उगाच तुम्ही विश्वास ठेवायला जाल आणि ती आलेली स्त्री त्या तानाजीनं पाठवलेली खरी बाया निघायची. नसता ताप येईल आणखी डोक्याला. तेच तर नवल वाटतंय. म्हणजे अमरच्या जीवनातल्या खासगी गोष्टी ही तिला. कमाल कमाल झाली बाबा कमाल झाली. पण आता लग्नाचं काय आणि सुषमा? अरे आता ती परत आली म्हटल्यावर लग्नाचा प्रश्न उद्भवतच नाही ना. सुषमा आणि अंजलीची भेट झाली. सुषमाला परिस्थितीचा अंदाज आलाय. तिनं माघार घेतली. माघार काय बाबा? किती भयानक प्रकार आहे हा. एकदा घर सोडून गेलेली अंजली परत येतेस कशी? आणि ती आली तरी तुम्ही तिचा स्वीकार करताय? नाही बाबा, ती कुठे गेली होती? मधल्या काळात काय घडलं? ती कुणाजवळ होती याच? अरे ती पण चौकशी केले. खात्री लायक पुरावेही मिळालेत. तू ये ना जरा. तू ये आणि. बाबा मी येऊन काय करू? नाही मला नाही जमणार. अरे पण एकदा अंजलीला. मी बघून काही होणार नाहीये बाबा. दादा लगेच विरघळला असणार मला माहिती. आणि दादाच्या या स्वभावामुळेच ना तो स्वतःची फरफटर करतोच आहे. वर तुम्हालाही मनस्ताप देतो, टेन्शन देतोय. बाबा हा सगळा प्रकार ना फार भयानक आहे प्लीज. आणि या व्यापामध्ये आता तुम्ही मला ओढू नका. अरे भावानेच भावाला वेळ प्रसंगी नाही मदत करायची तर कोणी करायची रे? अरे सख्खा भाऊ आहे ना तुझा. मान्य आहे तुझ्या एवढा स्ट्रॉंग नाहीये तो. पण म्हणून तू येणारही नाहीस. बाबा मी अजिबात येणार नाही. मला त्यात स्वारस्य पण नाहीये. आणि मुळात मला वहिनीचा स्वभाव अजिबात आवडत नाही.
स्वतःपुरता विचार करणारी माणसं कायम दुसऱ्याची कुसंबणास करत असतात. कसलाही विचार न करता ती बाई घरातून निघून गेली. पोलीस तिला शोधतात, तिला वाटेल तेव्हा ती परत आली. काय चाललंय का बाबा? खेळ समजते ती. तिला ती बाहेर काढा घरातून. आणि अमरचं काय करू? तोच तर प्रश्न आहे ना. दादा कोणालाही ऐकणार नाही आणि म्हणूनच मी येणार नाही. बास झालं. बाबा तुम्ही काम करा, तुम्ही पण माझ्याकडे येऊन राहा. शांत मनाने पुढचं आयुष्य जगा. हे बघ पुरो, मी येणार नाही बाबा. ठीक आहे रे, मग फोन ठेव चल.